हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज अपन रेसिपी बघणार आहोत मटन। तर मटणामध्ये करडीची भाजी टाकून बनवणार आहे। तर चला सुरुवात करूया। भाजीमध्ये मटण बनवण्यासाठी आधी कुकरमध्ये खाली मटण टाकलेलं आहे, नंतर त्यावर भाजी कापून टाकलेली आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। नंतर हळद टाकणार आहोत, अर्धा चमचा हळद टाकणार आहे, एक चमचा अदरक लसूण पेस्ट। या पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा, खूप छान होते। तर आपण कांदा टाकणार आहोत यात। आता एक कांदा कापलेला आणि एक टोमॅटो हा टाकलेला आहे, आणि आपण आता याला शिजवून घेणार आहोत। तर कुकरमध्ये शिजवलेलं आहे, हे बघा, विना पाणी टाकल्याचं मी याला शिजवून घेतलेलं आहे थोडंसं। आता आपण यात गरम पाणी टाकणार आहोत। कधीही मटण शिजवताना गरमच पाणी वापरावे। तर मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आता, आणि छान फिरवून असं आपण आता याला झाकण लावून 7 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता आपण मसाला तयार करणार आहोत। तर मी हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि मीठ हे आपण वाटून घेणार आहोत। हे बघा, मटण शिजलेलं आहे। तर आता कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, नंतर त्यामध्ये आपण काढलेला मसाला टाकलेला आहे। मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। मसाला तेल सोडायला लागला की यामध्ये आपण बाजरीचे पीठ टाकणार आहोत। 3 चमचे बाजरीचे पीठ टाकलेलं आहे मी। पोह्याचा चमचा जो असतो ना पोहे खाण्याचा, ते 3 चमचे, आणि याला छान फिरवून घ्यायचं आहे। पूर्ण तेलामध्ये पीठ मिक्स करायचं आहे, पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत। पिठाचा असा खमंग वास आला पाहिजे, तोपर्यंत त्याला सारखं फिरवत राहायचं, कारण पीठ लवकर खाली लागतं, त्यामुळे सारखं फिरवत राहायचं आणि तेलामध्ये मिक्स करत राहायचं आहे। तर यात आपण आता मटण टाकून देणार आहोत। हे बघा, पूर्ण मटण टाकून दिलेलं आहे, आणि आता पूर्ण मिक्स करणार आहोत मसाल्यामध्ये। ही भाजी लवकर घट्ट होते, जशी थंडी होती तशी तशी घट्ट होत चालते, त्यामुळे थोडी पातळच भाजी बनवा। तर मी आता आवश्यकतेनुसार येत पाणी टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता। तर हे आता मी पूर्ण फिरवून घेतलेलं आहे। आता परत आपण याच्यावर झाकण ठेवून याला 2 उकळ्या आणणार आहोत। हे बघा, 2 उकळ्या आल्यावर पूर्ण तेल वरती आलेलं आहे आणि भाजी मस्त शिजलेली आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, खूप अशी टेस्टी लागते, आणि कमेंटमध्ये सांगा। फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा व्हिडिओ आल्यावर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल। तर चला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, बाय।